नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये. अभी आणि अक्षय एका फिल्मबद्दल बोलत असतात, कारण अभी फिल्म बघितल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते म्हणून अक्षय त्यावर हसत असतो आणि त्यांना लहानपणीच्या आठवणी आठवतात. अभी म्हणत असतो, अरे आपण फक्त त्या मूव्ही बघत नाही पण त्यामध्ये असे दाखवण्यात येते की आपल्या ज्या काही जुन्या आठवणी असतात त्या ताज्या होत असतात आणि ते सर्व सीन बघून आपल्याला रडायलासुद्धा येत असते. तेवढ्यात आनंद येतो आणि आनंद म्हणतो की आज आपण अशीच एक जसे लहानपणी फिल्म एकत्र बसून बघायचो आणि ज्या जुन्या आठवणी आहेत त्या आपण ताज्या करूयात, म्हणजे आपण आज एकत्र बसून एक नवीन अशी फिल्म बघूयात. तर अक्षय मुद्दाम आनंदला म्हणतो की शूज घातले का? तर अभि चिडतो आणि हा जर मूडमध्ये नसेल तर काही उपयोग नाही होणार फिल्म बघून. तेव्हा अक्षय हसतो आणि आनंदसुद्धा. तर अभि एक मस्त अशी फिल्म लावतो तर ते तिघे एकत्र बसून फिल्म बघत असतात. तर जान्हवी तेवढ्यात मोबाईल बघत त्यांच्या मध्ये मध्ये येत असते आणि बेबी एक काम कर, हा मोबाईलमधील जो काही ऑनलाईन शॉपिंगचा ड्रेस आहे यामधील मी कुठला ड्रेस घेऊ आणि तू सांग ना मला चॉईस करण्यासाठी, जरा मदत कर. तर अभि चिडतो आणि तुम्ही दुसरीकडे जाऊन बोला कारण आम्ही इथे फिल्म बघतो. तेव्हा जान्हवी विचारते की काय बघता? तेव्हा अक्षय म्हणतो की आनंद. तर जान्हवी म्हणते आणि याला काय बघायचे म्हणून ते हसते. तर अक्षय म्हणतो की अगं वहिनी, आम्ही आनंद ही फिल्म बघतो. तर जान्हवी म्हणते की मलासुद्धा बघून द्यात. अक्षय म्हणतो की प्ले करू का? तर जान्हवी म्हणते की हो आणि समोर वाटीमध्ये जे काही पॉपकॉर्न असते ती खात म्हणते की ही फिल्म जरा तू मागे घे कारण याच्यामधील हिरो कोण आहे हे मला माहिती नाही. तेव्हा आनंद म्हणतो की जानू एक काम कर, आपण ही फिल्म नंतर एकत्र बसून बघूयात का? चालेल का तुला? तर जानू म्हणते की अरे मलासुद्धा बघायची आणि का? तेव्हा आनंद म्हणतो की आत्ता आम्ही बघतो आणि मग आपण नंतर बघूयात. जानू म्हणते की नाही. तेव्हा आनंद म्हणतो की अगं जानू कशाला टाईम वेस्ट करते आणि काल आपण ज्या काही रील्स बनवल्या होत्या मग त्या बनव तू आणि तुला फॉलोअर्स वाढवायच्याच ना. तर जान्हवीच्या लक्षात येते आणि जान्हवी म्हणते की हो ना खरंच त्या पेंडिंग आहे, मग त्यामुळे ह्या रील्स बनवायलाच लागतील म्हणून जान्हवी जायला निघते. आणि जाताना आनंदला म्हणते की बेबी तू यांना बघून दे फिल्म, आपण नंतर बघू कारण तुला रील्स ह्या चूजसुद्धा करायच्या. तर आनंद म्हणतो की तू जा मी लगेच येतो. तर जान्हवी ही आपल्या रूममध्ये जाते आणि ते तिघे एकत्र फिल्म बघू लागतात. त्यानंतर इकडे पंकज काका हे रमाकांत काका आणि रमाला सांगत असतात की तुमचा जो भाऊ आहे ना तो खरंच खूप असा शातीर आहे कारण तुमच्या घरातील लोकही खूप साधी सुविधे आहेत, त्यामुळे त्या शशिकांतचे छक्के पंजे त्यांना काही समजत नाही. रमाकांत काका म्हणतो की हो आम्हाला तर माहितीच आहे. तर पंकज काका म्हणतात की तो कुठल्या थराला पोहोचेल हे सांगता येत नाही आणि त्याच्याविरुद्ध जोपर्यंत आपल्याला पुरावे मिळत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही आणि ते पुरावेसुद्धा तो नष्ट करू शकतो. तेव्हा रमा म्हणते की आहो काका समोरचा माणूस हा ताकदवान आहे म्हणून आपण का माघार घ्यायची. पंकज म्हणतो की अगं रमा समोरचा माणूस किती ताकद आहे त्याच्यापेक्षा आपण दुपटीने सावध राहायला पाहिजे हे तुला सांगायचे. रमाकांत काका म्हणतात की पंकज काका एकदम योग्य बोलतात. तर पंकज म्हणतो की शशिकांत मुकादम यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी आपल्याला त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवावे लागेल आणि ते कुठे जातात काय करतात त्यांना कुणाचा फोन येतो कुणाशी बोलतात कुणाला फोन करतात यावर बारीकसे लक्ष ठेवायला हवे असा प्लॅन पंकज काका रमा आणि रमाकांतला सांगतो. तर रमाला पंकज काकाचा प्लॅन पडतो आणि ती लगेच म्हणते की पंकज काका माझ्या हातावर हात द्या. तर पंकज काका म्हणतो की कशाला? तर शशिकांत विरोधी जे काही पुरावे आहे ते गोळा करण्यासाठी आणि त्याचे कारस्थान बाहेर आणण्यासाठी त्यांची एक टीम बनते. तर इकडे अभि आनंद आणि अक्षय ती फिल्म बघून अभि आणि आनंदच्या डोळ्यात खूप पाणी येत असते आणि आनंद गेला रे असे ते बोलत असतात. तेवढ्यात तिथे सीमा येते आणि काय चालले तुमचे का रडतं असे विचारते. तर अक्षय म्हणतो की आम्ही एक फिल्म बघितली आणि त्यामधील आनंद गेला त्यामुळे हे दोघेजण रडतात, पण आई मी खूप शूरवीर आहे माझ्या डोळ्यात पाणीसुद्धा आले नाही. अभि म्हणतो की अरे तुझ्यातील इमोशन्स हे नट्स नष्ट झालेले आहे म्हणून त्या तिघेमध्ये भांडण चालू होते. तर सीमा म्हणते की अरे का भांडता लहान आहात का तुम्ही आणि ते पण फिल्मवरून आणि आपण माणूस आहोत ना त्यामुळे प्रत्येकाची सुखदुःख ही व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
त्यामुळे तोपसुद्धा त्याच्या ठिकाणी वरवर आहात आणि तुम्हीसुद्धा. तेव्हा सीमा म्हणते की आता चला जेवण करून घेऊयात. तर अक्षय म्हणतो की आई प्लीज आम्हाला अजून एक फिल्म बघायची, तू येतेच आम्हाला जेवायला वाढ. सीमा म्हणते की मी खूप दमलेली आहे आणि तुम्ही जर 3 महिन्याच्या आत जेवायला नाही आले तर मी तुमच्या बायकांना आवाज देईन आणि बोलवेन आणि प्रत्येकीला प्रत्येकीच्या नवऱ्याला आतमध्ये घेऊन जायला लावेल. तेव्हा सीमा आकडे मोजू लागते. तर आनंद म्हणतो की आम्ही लगेच येतो. तर सीमा जाते. तर आनंद म्हणतो की जानू माझी वाट बघितलं असेल, कारण आम्हाला त्या रील्ससुद्धा बनवायच्या ना. तेव्हा सर्वजण आपापल्या रूममध्ये येतात. तर रमाही कपड्यांच्या घड्या घालत असते आणि अक्षयला बघून विचारते की आलात का तुम्ही. रमा विचारते की झाला का पिक्चर बघून, आणि 8 तास कोणी पिक्चर बघते का? मला असे वाटले होते की आज तुम्ही पिक्चर बघता, मग बाहेरूनच काहीतरी मागावे की पिझ्झा चायनीज वगैरे. तर अक्षय काहीच बोलत नसतो. तर अक्षयच्या डोळ्यात पाणी येते. रमा म्हणते की अहो काय झाले, का रडता तुम्ही, कशाचे वाईट वाटले की काय? तेव्हा अक्षय म्हणतो की उद्या जर मला काही झाले तर रमा तू एकटीच स्वतःचा सांभाळ करशील का आणि सर्व जबाबदाऱ्या तू पार पाडशील का? रमा विचारते की कुठला पिक्चर बघितला तुम्ही. तर अक्षय म्हणतो की ते महत्त्वाचे नाही, तू मला अगोदर प्रॉमिस कर की उद्या जर मला काही झाले तर तू स्वतः लढशील, स्वतःच्या पायावर उभी राहशील का? रमा म्हणते की असे काही होणार नाही, कारण आत्ता तर बाहेर मोठ्याने सांगत होता की मी रडणार नाही आणि मी शूरवीर आहे. आणि आनंद दादा आणि अभि दादा यांना तर तुम्ही रडल्याने हसत होतात, मग आत्ता काय झाले हो? अक्षय म्हणतो की त्या पिक्चरमधल्या हिरोच्या जागी तू मला ठेवून बघ, आणि जर मला काही झाले मी नसेल तर तू स्वतः लढशील, स्वतःच्या बाहेर उभी राहशील का? तर रमा म्हणते की मला तुमच्याबरोबर या विषयावर नाहीच बोलायचे. तेव्हा अक्षय म्हणतो की मागे मी तुला इन्शुरन्सचे जे काही पेपर पाठवले होते त्यावर तू सह्या केल्या का? रमा म्हणते की करते. तर अक्षय म्हणतो की कुठे आहे ते पेपर्स, म्हणून तो कपाटामध्ये चेक करू लागतो. रमा म्हणते की आहो राहून द्या मी घेते, म्हणून अक्षयच्या ज्या हातामध्ये फाईल असते ती लगेच रमा घेते आणि मी सर्व व्यवस्थित करेल असे सांगत असते. तेवढ्यात सीमा जेवणासाठी आवाज देते. तेवढ्यात आनंद आणि अभि येतो आणि अक्षयच्या डोळ्यातील पाणी बघून ते त्याला चिडवतात. आणि आनंद म्हणतो की अभि हे बघ अक्षय आत्ता रडतो. तेव्हा त्यांना हसू येते. तर अक्षय म्हणतो की मी फिल्म बघून रडलो नाही, कारण फिल्म ह्या खोट्या असतात हे मला माहिती असते. तर रमा ती फाईल आपल्या हातामध्ये घेऊन बघत असते आणि त्यानंतर रमासुद्धा बाहेर येते. सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. सर्वांना चायनीज आणि पिझ्झा वगैरे सर्व काही खूप असे आवडते आणि सर्वजण त्यावर ताव मारत असतात. तेवढ्यात रेवा येते आणि रेवा म्हणते की अक्षय तू हे सर्व माझ्यासाठी मागवले ना रे, आणि मला तर हे पदार्थ खरंच खूप आवडतात. तर अभि म्हणतो की अगं रेवा तूसुद्धा यावर ताव मार. तर रमा म्हणते की अगं रेवा थांब, कारण मी तुझ्यासाठी बाजूला काढून ठेवलेले आहे. तेव्हा रेवाला तर वाटते की हेच असेल. तेव्हा रमाही भात वरण आणि मेथीची भाजी वगैरे काही रेवाला आणून देते. तर रेवा ते सर्व बघते आणि मला हे खायचे नाही असे रमाला सांगते. रमा म्हणते की अगं असे काय करते, डॉक्टरांनी तुला हे सात्विक जेवण जेवायला सांगितले, मग बाळाला त्रास होणार नाही का? आणि डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकायला नको का? आणि हो की नाही हो असे अक्षयला विचारते. तर अक्षय म्हणतो की हो, डॉक्टरांनी जे सांगितले ते पथ्य पाळायलाच हवे. पार्वती आजी म्हणते की रेवा आरतीसुद्धा हे जेवण करते, मग तुलासुद्धा बाळासाठी हे जेवण करावे लागणार. तर रेवा लगेच आपलं तोंड वाकडं करते आणि रमा मला पोळी तरी द्यायची ना असे म्हणते. तर रमा म्हणते की अगं भाकरीच खावी लागते, कारण त्यामध्ये जे काही फेब्रे असते ते तर सर्वांना हसू येते. अक्षय म्हणतो की अगं फेब्रे नाही, तर रेवाचं मात्र ते सर्व जेवण करण्यासाठी नाईलाज असतो. तेवढ्यात अभि लगेच कोल्ड्रिंकची बाटली काढतो. तर रेवाला मुद्दाम चिडवण्यासाठी हे सर्वजण ताव मारण्याचा प्रयत्न करत असतात. तर रमा खूपच खुश होऊन रेवाकडे बघून हसते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा झोपलेली असते. तर अक्षय जे इन्शुरन्सचे पेपर कपाटामध्ये ठेवलेले असतात ते काढतो. त्याला असे वाटते की रमाने यावर सह्या केल्या की नाही, म्हणून तो चेक करतो. तर ते पेपर्स हे डिहोचे असतात आणि त्यावर रमाची सहीसुद्धा असते. तर लक्षयला लगेच धक्का बसतो आणि हे डिहोचे पेपर येथे कसे असा तो मनात विचार करतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रमाही अक्षयला नाश्ता देत असते. तर
रमा म्हणते की आओ गरम गरम पराठे आहे तुम्ही खाऊन घ्या. तर अक्षय काही खात नसतो. रमा विचारते की आओ काय झाले, मी तुमच्यासाठी इतक्या प्रेमाने गरमागरम हे सर्व बनवले. तेवढ्यात रेवा येते आणि रेवा म्हणते की अक्षय काय झाले, का खात नाही, अरे खाऊन घे. तेवढ्यात लगेच अक्षय म्हणतो की रेवा तू सांगते म्हणून मी हे सर्व खातो. तर रमाला धक्का बसतो आणि रेवा खुश होते. तर रमा विचार करते की नेमकं यांना काय झाले असेल, हे असे का वागतात, तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.